असं आहे की आज 293 वरती शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नावरती आज मी चर्चेमध्ये सहभागी होताना अनेक विषय मांडले. त्या विषयामध्ये खास करून महानंदा म्हणजे महाराष्ट्र राज्य दूध महासंघ ज्याची शिकल डेअरी म्हणून आपण ओळखतो त्याची परिस्थिती आज अत्यंत दयनीय आहे. 25 कोटीची तूट मागच्या वेळेला दाखवलेली होती 2021 मध्ये, आज ती तूट 60 कोटीपर्यंत गेलेली आहे. आणि मग अशा वेळेला एकेकाळी मुंबई शहराला 20 ते 25 लाख लिटर दूध ही डेअरी वितरित करत होती, आज ती वितरणाची संख्या जी आहे ती 1.5 लाखावर येऊन टेपलेली आहे. आणि म्हणून ज्या पद्धतीने या डेअरीला पुन्हा एकदा संजीवनी देण्याची गरज आहे, त्यासाठी जे या ठिकाणी बोर्ड आहे महानंद डेअरी बोर्ड, तो तात्काळ तो बरखास्त करावा, त्यावरती प्रशासक नेमावा. आणि त्याचबरोबर महानंदा उद्योग जो आज तोट्यामध्ये आहे, त्यामुळे या संपूर्ण महानंदा डेअरीमध्ये जवळजवळ 950 कर्मचारी त्या ठिकाणी काम करत आहेत. आणि या 950 कर्मचाऱ्यांवरती महानंदा डेअरी जर भविष्यात बंद पडली तर उद्या बेकारीची कुऱ्हाड कोसळणार आहे. त्यांचे कुटुंबीय हे आत्तापासून चिंतेमध्ये आहेत. आणि म्हणून हा महानंदा डेअरीचा उद्योग जो शेतकऱ्यांवरती अवलंबून आहे, शेतकऱ्यांची शिखर परिषद म्हणून दूध महासंघाची डेअरी म्हणून महानंदा ओळखली जाते, याला संजीवनी देण्यासाठी सरकारने 100 कोटी रुपयांचं अनुदान या डेअरीला द्यावं आणि पूर्ववत ही परिस्थिती महानंदाची आहे ती निर्माण करावी अशी मागणी या ठिकाणी केलेली आहे. याचबरोबर शेतकऱ्यांना विमा जो उतरवला जातो त्या पीक विम्यामध्ये शेतकऱ्याची थट्टा केली जाते, त्या थट्टेबद्दल आज या सभागृहामध्ये मी आवाज उठवला. काल राज्य सरकारने घोषणा केली की यानंतर विम्याचे शेतकऱ्याचे पैसे देखील सरकार भरणार आहे, परंतु मागील 4-5 वर्षांमध्ये शेतकऱ्याने पीक विमा उतरवला आणि जे नुकसान झालं त्या विमा कंपन्यांनी त्यांची फसवणूक केली. या सरकारने केंद्रामध्ये यांची सत्ता आहे, राज्यामध्ये यांची सत्ता आहे. खऱ्या अर्थाने सर्वसामान्य सरकार म्हणून हे जे सरकार स्वतःला म्हणवत असेल, शेतकऱ्यांचं कैवारी म्हणून हे सरकार काम करत असेल, शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी हे सरकार काम करत असेल, तर मागच्या 4 वर्षांमध्ये ज्या शेतकऱ्यांना विमा कंपन्यांनी फसवणूक केली त्यांच्या विम्याचे पैसे या सरकारने मिळवून दिले पाहिजे अशी मागणी मी केली. आणि त्याचबरोबर ज्या पद्धतीची शेतकऱ्याची फसवणूक 15 रुपये विम्याचे पैसे देऊन या विमा कंपन्यांकडून झाली त्याच्याबद्दल देखील या सरकारने आपल्या उत्तरामध्ये मंत्री महोदयांनी उल्लेख करावा अशी मागणी केली. कोकणामध्ये पलीकडच्या 10-12 दिवसांमध्ये महाराष्ट्रात अवकाळी पाऊस झाला, त्याच्यामध्ये इतर पिकांचं नुकसान झालं, पण कोकणात सुसाट्याचे वारे वाहून मोहोर कोसळला आणि मोहोर जो कोसळून पडला त्याच्यामध्ये काजू आहे, आंबा आहे, त्याचबरोबर रतांबा आहे आणि सुपारी आहे, यांचे पंचनामे करावे म्हणून कोकणातले आमदार राजन साळवी, भास्कर जाधव, वैभव नाईक यांनी उपमुख्यमंत्र्यांकडे मागणी करून पंचनामे करण्याची मागणी केली, परंतु अद्यापपर्यंत पंचनामे झाले नाहीत. या कोकणातील फळबागायती शेतकऱ्यांना ज्यांचा मोहोर गळून नुकसान झालंय त्यांना तात्काळ आपण त्या ठिकाणी मदत करा अशी मागणी मी केली. आणि या 293 उत्तरामध्ये मंत्रिमंडळाने याची देखील शेतकऱ्यांना दिलासाठी घोषणा करावी अशी मागणी केली. आणि त्याचबरोबर या महाराष्ट्रामध्ये अत्यंत दुर्दैवी घटना म्हणजे आपल्या जी 24 तासच्या माध्यमातून जी बातमी माझ्या आज मला मिळाली की आज शेतकऱ्याला खत वितरण करणाऱ्या आमच्या केंद्रावरती जात विचारली जाते, जात कोणती हे भरलं जातं. दुर्दैवाने शेतकऱ्याला जात विचारल्यामुळे या संपूर्ण केंद्रांवरती मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या मानामाऱ्या होतात, धक्काबुक्की होते. आणि मग राज्य सरकारने केंद्राच्या ॲपमध्ये जर ही जात असं कॉलम टाकून जर चूक केली असेल तर सरकारने ही चूक मान्य करावी, तो कॉलम तात्काळ रद्द करावा आणि शेतकऱ्यांना त्या ठिकाणी दिलासा द्यावा अशा अनेक मुद्द्यावरती 293 वरती मी आज सभागृहामध्ये माझे विचार मांडलेले आहेत. आणि मी मागणी केलेली आहे की आज विरोधी पक्षनेते अजितदादा पवार असतील, सत्तापक्ष विरोधी पक्षातल्या आमदारांनी 293 वरती शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी, शेतकऱ्यांना आधार देण्यासाठी, शेतकऱ्यांना 24 तास वीज मिळावी म्हणून, शेतकऱ्यांना विमा पूर्णपणे मिळावा म्हणून, शेतकऱ्यांना बी बियाणं मिळावं म्हणून, शेतमालाला भाव मिळावा म्हणून, शेतकरी अवकाळी पावसात झालेलं नुकसान आहे ते अवकाळी पावसाच्या नुकसानासाठी मदत मिळावी म्हणून अनेक विषयावर चर्चा झाली. त्याच्यावरती सरकार सकारात्मक निर्णय घेऊन
केवळ घोषणा करणार असेल आणि काल अर्थसंकल्पात ज्या घोषणा केल्या तशा पद्धतीच्या घोषणा जर आजच्या या चर्चेनिमित्ताने झाल्या तर केवळ एवढंच म्हणावं लागेल की राजा उदार झाला आणि हाती भोपळा आला असं मात्र शेतकऱ्याच्या बाबतीत होऊ नये। हा शेतकरी हा देशाचा पोशिंदा आहे आणि या बळीराजाला खऱ्या अर्थाने दिलास देण्याचं काम या सरकारने करावं अशी मागणी मी केलेली आहे। साहेब, तुम्ही सर्वात महत्त्वाचा मुद्दा महानंदा डेअरीचा उचललेला आहे, मात्र तुमच्या मतदारसंघाच्या बाजूला आरेची डेअरी होती, आरेचं काय झालं? कारण की आरेसोबत अमूल डेअरी ही गुजरातमध्ये सुरू झाली होती, ती पूर्वगत आहे। आपल्याला कल्पना असेल की या सरकारच्या प्रायव्हेट ज्या डेअऱ्या आहेत त्यांना या महाराष्ट्रात आणून त्यांचा उद्योग वाढवण्याच्या दृष्टीने ज्या पद्धतीचं काम हे केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या काळात मागच्या 5 वर्षात सुरू झालं, त्यानंतरच्या काळात ते थांबलं होतं, ते आता पुन्हा सुरू झालं, त्यामुळे महानंदा डेअरी काय, आरे डेअरी काय, या सरकारच्या डेऱ्या ज्या आहेत त्या हळूहळू बंद पाडून प्रायव्हेट ज्या मोठमोठ्या डेऱ्या आहेत ज्या गुजरातकडनं महाराष्ट्रात येत आहेत त्यांना मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी व्यापाराला संधी द्यावी अशा पद्धतीची प्रवृत्ती या संपूर्ण प्रक्रियेमध्ये आहे का, अशा पद्धतीचा संशय आता महाराष्ट्रातील शेतकऱ्याने येऊ लागलेला आहे आणि म्हणून या भावना मी मांडली। एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट।